श्री दत्त देवस्थान मठ आडी येथे परम पूज्य परमात्मा महाराज यांनी लिहिलेल्या रश्याव या ग्रंथाचे प्रकाशन। सकाळी भगवान दत्तात्रेयांच्या पादुकावर अभिषेक करण्यात आला। दत्तगुरूंच्या पादुकावर रश्याव ग्रंथ समर्पित करून ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले। या निमित्ताने परमपूज्य परमात्मा महाराज यांनी सांगितले की रश्याव ग्रंथामध्ये आध्यात्मिक मार्गाविषयीची साध्यंत माहिती आहेच, मन स्वास्थ्य मिळवून देणाऱ्या अनेक पद्धतीचे या ग्रंथात विस्ताराने विवरण आहे। या ग्रंथामध्ये अध्यात्म क्षेत्रीय मानसशास्त्र व आधुनिक जीवनाधारित मानसशास्त्र या दोन्हींचा सुयोग संगम झाला असल्याचे वाचकांना कळून येईल। परमपूज्य परमात्मा महाराज यांनी पुढे सांगितले की सध्याच्या काळात जनतेमध्ये ताणतणाव वाढले आहेत। न्यूनगंड, अहंगंड, भयगंड तसेच इतरही अनेकानेक प्रकारच्या व्यतिगंडांचा बाधेमुळे अनेकानेक लोक त्रस्त आहेत। अनावश्यक एवढ्या चिंता, हताश वृत्ती, डिप्रेशन इत्यादीमुळे अनेकानेक अंतकरणे घायाळ झाली आहेत। सध्याच्या कोरोना महासंकट काळात तर अशा बाबी अधिकच वाढल्या आहेत। जास्तीत जास्त वेळ घरीच बसून राहावे लागत असलेल्या या काळात रश्याव ग्रंथ वाचकांच्या मनाला प्रफुल्लित करण्याचे काम करेल, मनाला नवी ऊर्जा प्रदान करेल। परमात्मी ग्रंथातील वैश्विक धर्म सिद्धांत हे वैज्ञानिक दृष्टीनेच पूर्ण सत्यत आहे याची जाणीव हा ग्रंथ वाचताना भाविकांना होणे स्वाभाविक आहे, असे त्यांनी सांगितले। या ग्रंथ प्रकाशनाच्या वेळी श्री देवीदास महाराज, श्री नामदेव महाराज, श्री श्रीराम महाराज, श्री अमोल महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री चिदानंद महाराज, श्री मारुती महाराज, श्री समाधान महाराज, श्री श्रीधर महाराज हे उपस्थित होते।